छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय महाड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या डावपेचांनी आता वेग घ्यायला सुरुवात केली असून महायुतीचे उमेदवार आमदार भरत शेठ गोगावले यांनी तर मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाकाच सुरू केला आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून महाड तालुक्यातील लाडवले बेटकरकोण आणि चांभारखिंड येथील नवीन वसाहत शंकरनगर शिवाजीनगर येथील उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी नुकताच गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश केला. आमदार गोगावले हे गोरगरिबांच्या समस्याची जाण असलेले नेता असून ग्रामीण भागातील विकासासाठी त्यांनी विविध योजना राबविल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेना शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश करीत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. आमदार गोगावले हे महाड विधानसभा क्षेत्राचे 3 टर्मचे आमदार असून प्रत्येकवेळी चांगल्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे. सध्या त्यांच्या उपस्थितीत पक्षात होत असलेल्या इनकमिंगमुळे त्यांची ताकद अधिकच वाढताना दिसत आहे. आज जो का आपला पक्षप्रवेश हो घातलेला आहे त्याबद्दल मी मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो. म्हणजे आम्ही कधीही भेदाभाव दाखवत नाही. मुस्लिम असो, बौद्ध असो, आदिवासी असो, धनगर असो, मराठा असो, कुणबी असो, कुठल्याही समाजाचा असो, भरतशेठच्या इथं कधी दुधाभाव नाही. आणि म्हणूनच तुम्ही लोकांनी 3 वेळा मला आमदार केलाय. एकदा चौथ्या वेळेला चौकार मारून द्या आणि मग जेव्हा परत येईल तेव्हा मंत्रिपद घेऊन येतो हे तुम्हाला सांगतो. काम लावून ऐकत असेल त्यांना माझं आव्हान आहे. आम्ही केलेली कामं त्यांनी खोडावीत. आम्ही आता आणलेल्या या लाभाच्या योजना त्यांनी खोडून टाकाव्यात. ते बोलतात ह्या योजना बंद होणार. अरे असं सांगा की या योजना चालू राहू द्या. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले ना त्या दिवशी की तुम्ही पुन्हा एकदा आमचं सरकार आणा. तुम्हाला 1.5 हजार ते 3 हजार आहे आणि जे मुख्यमंत्री बोलतात ते करतात. एकमेव मुख्यमंत्री असे आहेत. असा मुख्यमंत्री झाला नाही आणि पुढं कधी तुमचे आनंद उत्तर की तुमचे उत्तर आम्ही कसे नाही फिरू शकत नाहीये. परंतु जी उत्तर आहे आम्ही जरूर करू तुमच्या विकास कामांच्या स्वरूपातून, तुमच्या या लाभांच्या योजनेतून. आणि ज्याला कोणाला प्रसन्न असेल त्यावेळेला तुमचा हा भरतशेठ उभा असेल हे पण तुम्हाला समजायच्या साक्षीने सांगतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.